सुरेश, तर तुम्हाला काल सरांशी बोलत होतो की संख्या वाचायच्या कशा, तर आज आपण नाशिकमध्ये संख्या घ्यायच्या शिकणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांना गोष्ट आवडते का? किती विद्यार्थ्यांना गोष्ट आवडते? हात वरती दाखवतो मला. अरे वा, तुला पण गोष्ट आवडते. अरे वा वा वा, गुड. तर आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट तुम्हाला ना, आता आपण कुठल्या स्लाइड जाऊया? आता कोणती शाळा आहे? निंबोले. निंबोले शाळेच्या सरांना विनंती आहे, त्यांनी विद्यार्थ्यांकडे माहिती द्यावा आणि तो सांगेल मला की या चित्रामध्ये काय दिसतंय. व्हेरी गुड. छत्री. छत्री कशासाठी वापरतो आपण? अम्ब्रेला इंग्लिश मध्ये. आणि छत्री कशासाठी वापरतो आपण? छत्री कशासाठी वापरतो? अरे वा, पाऊस आल्यावर. करेक्ट. त्या आता सर्वात आवड संख्या बरं का सांगावर मला कोणती आहे? खूप आवडेल. हा करेक्ट, झिरो. करेक्ट. हा करेक्ट, झिरो. ही संख्या सांगा बरं मला. यस. आणि 35 इंग्लिश एक. करेक्ट. तर एक अंकापासून आपल्याला काय करता येईल तयार करूया म्हणता. छोटासा डोळा काढूया आपण आणि हा स्माईल करतोय. आता पण तुम्हाला कोणता कलर आवडतो सांगा बरं मला. ब्लू कलर आवडतो. ब्लू कलर. तर त्याच्या अंगावर आता ब्लू कलर टिपकी लागूया आपण. ओके. बर, कोणता प्राणी तयार झाला सांगा बरं मला. हा करेक्ट. हा झाला जिराफ. तुम्ही पता ना जिराफ. ही संख्या सांगा बरं किती आहे? कोण सांगते? व्हेरी गुड. ही संख्या आहे दोन. आता दोन पासून काय तयार होईल? करेक्ट. या दोन पासून काय तयार होईल पाहूया आपण. आहे. व्हेरी गुड. आणि पाणी कसं असतं? पाण्याचा कलर कसा असतो? ब्लू कलर. तू पण पाण्यात पोहतोय, दिसतोय का? काय रे हा? कोण सांगतोय? करेक्ट. हा आहे बदक. डक इंग्लिश मध्ये डक म्हणतो, मराठी मध्ये आपण बदक म्हणतो. करेक्ट. आता पुढल्या चित्र पुढल्या चित्र आपण. भरपूर कार्ड आहे.